पडावे राजूराव. माझा विषय आहे आदिवासींच्या राजकीय दुरावस्थेला जबाबदार घटक एक सिंहावलोकन. दुसऱ्या समधुगंध देण्या चंदनापरी झिजले, दुसऱ्या समधुगंध देण्या चंदनापरी झिजले, असंख्य देव दिवे लावून स्वतः मात्र विजले, अशा सर्व थोर महात्म्यांना मी विनम्र अभिवादन करतो. मित्र हो, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 70-72 वर्ष लोटली, परंतु आपल्या आदिवासी समाजाची अवस्था जर बघायला गेलं तर खूप बिकट आहे. खूप जीव तुटल्यासारखा होतो आपल्या समाजाची अवस्था बघताना, आणि त्यातल्या त्यात जर आपल्या राजकीय आपल्या समाजाची राजकीय अवस्था बघायला गेलं तर काही बोलायचं सुचत नाही. आज आपल्या आदिवासी समाजाची राजकीय अवस्था एवढी बिकट आहे की तिला अवस्था म्हणावं की काय हा मोठा प्रश्न आहे. खर तर तिला अवस्था म्हणूच नाही, ती तर दुरावस्था आहे. आणि या राजकीय दुरावस्थेला असे बरेचसे कारण आहे, बऱ्याचशा गोष्टी जबाबदार आहे, बरेचसे घटक जबाबदार आहे. विशेषतः सांगायचं झालं तर आपल्या देशातील राजकीय पक्ष, मग तो कुठलाही पक्ष असो, राष्ट्रीय पक्ष असो, राजकीय पक्ष असो, कुठला काँग्रेस पक्ष असो, बीजेपी पक्ष असो, कुठलाही पक्ष घ्या, ह्या पक्षाची अवस्था, ह्या पक्षाचा आपल्या आदिवासी समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय घाणेरडा आहे. या प्रत्येक पक्षाला असं वाटते की आपण या आदिवासी समाजाशी कसंही वागलो, या समाजाशी आपली वागणूक कशीही असली तरी हा समाज काही आपल्यापासून दूर जाणार नाही, या समाज आपल्यापासून कधीही फारकत घेणार नाही. आदिवासी समाज मध्ये यांना आपल्या बाप दाद्यांची वोट बँक वाटते, म्हणून यांना आपल्या समाजाशी काही देणं घेणं नसतं. यांना आपल्या समाजाचा आपला कधीही विचार केला नाही, आपल्या समाजाच्या भल्याचा चांगल्याचा कधीही विचार केला नाही. आज आपण जर महाराष्ट्र पुरता जर विचार केला, 2011 जनगणनेनुसार आपल्या आदिवासींची संख्या ही जवळपास 9% आसपास आहे, आणि घटनेने जे अधिकार दिले त्या अधिकाराला अनुसरून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या नावावर आरक्षित ठिकाणावर निवडून जाणारे 26 आमदार आहेत आणि 4 खासदार आहेत. तरी पण आज आपल्या आदिवासी समाजाची राजकीय अवस्था जी आहे ते कधीही प्रगती करताना किंवा सकारात्मक आपल्याला दिसत नाही. कारण काय आहे माहितीये का, इकडे हे आपले लोकप्रतिनिधी आदिवासीच्या नावावरच निवडून जातात, परंतु तिथे गेल्यानंतर काय करतात की हे आपल्या समाजाचे जे धोरण आहेत, जे पक्ष नेतृत्व यांच्या विरोधात कधी जात नाही आणि आपल्या समाजाच्या प्रश्नाचा समस्यांचा कधी उहापोह करत नाही आणि आपल्या समस्या पाहिजे त्या प्रमाणात मांडत नाही. आपला समाज इतका दुर्बल आहे, परंतु हे आपल्या नावावर निवडून जातात आणि तिथे गेल्यानंतर आपल्या नेतृत्वाच्या समोर यांची बोलण्याची हिंमत नसते, यांची कुवत नसते. परिणामी हे तिथे जाऊन सुद्धा 125 आमदार आहेत, 4 खासदार आहेत, परंतु ते आपल्या समाजाचं काही भलं करू शकत नाही. आज आपण पाहायला गेलं तर अज्ञान सुद्धा खूप आहे. आपल्याला आपल्या राजकीय समस्येची जाणीव नाही. आपण फक्त म्हणतो की मला नेतृत्व मिळालं पाहिजे, नेतृत्व मिळालं पाहिजे. अरे पण नेतृत्व मिळवून काय करतं? तुमच्यामध्ये समाजाच्या मुद्द्यावर एक जर मतभेद होत असेल तर त्या खासदारकीला त्या आमदारकीला लात मारण्याची तुमच्या धमक पाहिजे. सोडून द्या ती खासदारकी आमदारकी आणि समाजाच्या मुद्द्यावर बाहेर पडा, तर तुमच्या त्या लोकप्रतिनिधी त्या पदाला काहीतरी अर्थ आहे. मित्रांनो, ही जी दुरावस्था आहे, दुरावस्था आहे, याला अनेक राजकीय पुढारी आणि आपण सुद्धा जबाबदार आहोत. परत ह्या राजकीय दुरावस्थेला जसे अनेक घटक जबाबदार आहेत, त्यापैकी आपल्या आदिवासी समाजाचा जो असंघटितपणा आहे तो सुद्धा फार मोठा जबाबदार आहे. आज आपण पाहिलं, आज अगदी काल परवा, लांबचा तर जाऊ द्या, अगदी काल परवा 15 तारखेला संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, किंबहुना गावागावामध्ये बिरसा मुंडा जयंती मोठ्या धुमधडाक्यात थाटामाटात साजरी करण्यात आली. त्याप्रमाणे आपल्या राजूराव सुद्धा बिरसा मुंडा जयंती साजरी झाली. पण सांगताना दुःख वाटते साहेब, सांगताना दुःख वाटते की आपली बिरसा मुंडा जयंती ही कुणी एका गटानं साजरी नाही केली तर 2-3 गटामध्ये साजरी केली. अहो, जो समाज आदिवासीच्या नावावर, समाजाच्या नावावर, समाजाच्या प्रश्नावर, समाजाच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकत नाही, बिरसा मुंडा जयंतीच्या नावावर एकत्र येऊ शकत नाही, तो समाज राजकीय स्वप्न कसं काय पाहू शकतो? अरे, जो समाज भगवान बिरसा मुंडाचं नाव घेतो आणि त्या महामानवाच्या नावावर एकत्र येऊ शकत नाही, तो माणूस राजकीय स्वप्न पाहूच शकत नाही. त्या माणसाला राजकीय स्वप्न पाहायचा अधिकारच नाही. आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की आदिवासी म्हणजे वाघाची अवलाद, सिंहाची अवलाद. अहो, वाघाची वगैरे, सिंहाची वगैरे अवलाद बनाचं काही कारण नाही आणि बनाची काही गरज पण नाही. मला असं वाटते आधी एक कर्तव्य दक्ष जबाबदार माणूस बना, तेच तुमच्यासाठी पुरेसं आहे. मित्रांनो, वाघ म्हटलं, सिंह म्हटलं की तो एकट्याने वास्तव्य करणारा प्राणी आहे, बरोबर आहे. आणि असं एकट्याने वास्तव्य करणाऱ्या प्राण्याची अशी कल्पना राहणे कुत्रे देते.
त्याचा फटशा पडताना आपण पाहिलेले आहे. त्याच्यामुळे वाघ वगैरे बनण्याच्या भानगडीत पडू नका. आज एक चांगला माणूस बना, कर्तव्यदक्ष माणूस बना आणि मग आपल्या समाजाच्या गोष्टी करायला निघा. नुसता आपण मागाची ओला जावं म्हटलेले होत नाही. आज आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये एवढा मागासलेपणा आहे. आज मेळघाटात जाऊन बघा साहेब, तुम्ही आम्ही सूट बूट लावून आपण बसलेलो आहोत, पण आज मेळघाटात जाऊन बघा आपल्या समाजातील लोकांना साधी लग्नी कशी करावी. माझ्या माता भगिनींना एवढा प्रश्न पडतो की साधी लग्नी कशी करावी हे सुद्धा त्यांना माहित नाही. चालता चालता लग्नी करतात. हो, मेळघाटातल्या माझ्या बाप दादाला कुणाला आपल्या नातेवाईकांना बघा, साधी त्यांची लिंगोटी जरी बघायची झाली तर आधी त्यांचं ढुंगण पाहावं लागते तेव्हा लिंगोटी दिसते. एवढं मागासलेपण आहे आणि एवढं मागासलेपण असताना आपण जर राजकीय अवस्थेबद्दल आपण भविष्याबद्दल चर्चा करत असू तर ते सगळं व्यवसाय निष्फळ आहे असं मला वाटते. आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय श्री.